नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. पंतप्रधानांनी दिवाळी जवानांसोबत साजरी केलेली आहे. पंतप्रधान मोदी यासाठी अखनूर सेक्टरमध्ये पोहोचले. लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी त्यांनी साजरी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासूनच सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी त्यांनी सैनिकांसोबत साजरी केली. उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्यावरनं मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांना मुंब्रातून ठाण्यामध्ये येण्यामध्ये अटकाव घातलेला शिवसैनिकांनी. याच संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करत फुसके बार मुंब्रात येऊन गेले पण वाजले नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सुरू असलेल्या शारदोत्सवाला कुटुंबासह हजेरी लावली आहे. बारामतीतील गदिमा सभागृहामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त शारदोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुदित्रा पवार आणि पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. दरम्यान अमित शहा यांची भेट घेऊन झाल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही एकाच मंचावर बघण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येऊ, सर्वांच्या आशा आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत अशी मनोकामना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंही म्हटलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचं छत्र आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी अन्न प्रलंबित मागण्यासाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर संशोधक विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे. हे विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेले होते. दरम्यान शनिवारी संध्याकाळी स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विद्यार्थ्यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळेस विद्यार्थ्यांनी हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता, आम्हाला न्याय मिळवून द्या अशी साथ घातली आणि ऐन दिवाळीत आम्ही उपोषण करू नका असा सल्ला संभाजीराजेंनी विद्यार्थ्यांना दिला. मात्र विद्यार्थ्यांनी आम्हाला निर्णय द्या, आम्ही उपोषण मागे घेतो असा पवित्रा घेतला. यावेळेस मलाच मुख्यमंत्री करा, उपोषण करण्याची वेळच येणार नाही, सारथीचा प्रश्न चुटकीत सोडवतो अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. दिवाळीनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आपलं सर्वस्व गमावलेल्या बालकांसोबत यंदाची दिवाळी साजरी केली. या दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी यंदाची दिवाळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी इरशाळवाडीमधील नागरिकांसोबत साजरी केली. यावेळी येथील नागरिकांना फराळ फटाके, शैक्षणिक साहित्य सोबतच आर्थिक सहाय्य देखील करण्यात आलं. समाजाचा मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजाच्या बेड्यावर जाऊन अमरावतीचे विधान परिषद आमदार तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांसोबत जाऊन दिवाळी साजरी केलेली आहे. आपल्यासोबतच पारधी बांधव आणि त्यांच्या मुलांची देखील दिवाळी आनंदाची आणि गोडधोड पदार्थ खाऊन साजरी व्हावी यासाठी मिठाई आणि फटाक्यांचं वाटप करण्यात आलं. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवीच्या मंदिराचं निर्माण करण्यात आलं. या देवीच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार रवींद्र पाठक, माजी नगरसेविका जयश्री पाठक, आमदार प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांच्यासह सर्वच मान्यवर उपस्थित होते. मनोज दरांगे रुग्णालयातून घरी परतले, मात्र आपण घरी जाणार नाही तसेच दिवाळी देखील साजरी करणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अहंकारी वृत्तीमुळेच पक्षाचे तुकडे झालेले आहेत. भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.